नमस्कार मित्रांनो एक्झाम गाईड सागर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती हो सर्वांचं स्वागत आहे पुणे महानगरपालिकेमध्ये चारशे चव्वेचाळीस जागांसाठी भरती होती आहे तर बघा त्या भरती संदर्भात आपण माहिती बघतोय वीस ऑग वीस जुलैपासून ते दहा ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि याचे जे वीस जुलैला म्हणजे आजपासून फॉर्म सुरू झाले आहेत दहा ऑगस्टपर्यंत रात्री बारा बाराच्या आत तुम्ही फॉर्म भरू शकता परीक्षेचं जे हॉलटिकेट आहे ते सात दिवस आधी येतं ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसामध्ये याचा पेपर होऊन जाईल याच्यात कोणते कोणते पद भरले जाणार आहेत सहाय्यक विद्याधिकारी लिपिक टंकलेखक या याच्यात दोनशे जागा फिफ्टी पर्सेंट जागा बघा याच्या जवळपास पन्नास टक्के जागा आहेत ठीक आहे जर तुमचं टायपिंग झालं असेल तर ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी नंतर कनिष्ठ अभियंता सिव्हिल इंजिनिअरिंगसाठीच्या या जागा आहेत पण याला तीन वर्षाचा एक्सपिरियन्स अनुभव लागतो जर असेल तुमच्याकडं तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता कनिष्ठ अभियंता यांत्रिकी कनिष्ठ अभियंता वाहतूक नियोजन असं पा सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक असे सहा एकूण सहा पद आहेत वेगवेगळे जे पद आहेत ते आणि टोटल जागा किती आहेत चारशे चव्वेचाळीस ठीक आहे तर आपण बघूयात आता हे वेतन श्रेणी हे बेसिक पे असतं आपण क्लिपिक साठी बघूयात किती एकोणावीस हजार नऊशे जवळपास वीस हजार वीस हजार हे बेसिक पे याच्यामध्ये ॲडिशनल काय असतं तुमचं महागाई भत्ता असतो डी ए तुमचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स असतो त्याच्यानंतर तुमचं एच आर ए असतं ठीक आहे आणि बाकीचे पण काही अलाउन्स असतात तर हे ॲप्रॉक्झिमेटली तुमचं पस्तीस ते चाळीस हजार इथपर्यंत पेमेंट जाईल ओके बाकीच्या ना एक्सपेन्स लागतो आपण कनिष्ठ अभियंता बघा त्याला पण तीन वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे फक्त आपण बघूयात लिपिक जे पद आहे त्याच्यासाठी आपण बघणार आहे प्रशासकीय श्रेणी तीनमध्ये येतं ते लिपिक पदासाठी तुमची दहावी पाहिजे आणि तुमचं मराठी असेल तरी चालेल किंवा इंग्रजी असेल मराठी ती तीस शब्द आणि इंग्लिश चाळीस शब्द प्रति मिनिट जर असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता मराठी लिहिता वाजत सगळ्यांनाच येतं आणि तुमच्याकडं ये एम एस आय टी जवळजवळ सगळ्यांचं झालेलं असतं एम एस सी आय टी ट्रिपल सी किंवा जे असतं म्हणजे कम्प्युटरचा एखादा कोर्स कोर्स असला पाहिजे ओके एम एस सी आय टी असतं ट्रिपल सी सी कि ते जर झालं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता तुमचं टायपिंग पाहिजे मराठी ती शब्द इंग्रजी किंवा इंग्रजी चाळीस हां दोन दोघांपैकी एक असेल तरी चालतं दोन्ही असेल तर चांगलंच आहे तर ह्या पदासाठी तुम्ही जर तुमचं टायपिंग झालं असेल तर तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी बाकी सिव्हिलसाठी अनुभव लागतो तीन वर्षाचा जर तुमची डिग्री किंवा डिप्लोमा असेल आणि तीन वर्षे कामाचा अनुभव असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता बाकी जे मेकॅनिकल आहे किंवा ॲटोमोबाईल आहे त्यांना पाच वर्ष कामाचा अनुभव पाहिजे ते कनिष्ठ अभियंते यांत्रिकेसाठी अप्लाय करू शकता नंतर कनिष्ठ अभियंता वाहतूक नियोजनमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल किंवा आर्किटेक्चरमधली तुमची डिग्री पाहिजे ओके आणि ट्रान्सपोर्ट हायवे इंजिनिअरिंग किंवा ई एम टेक पाहिजे कशा ट्रान्सपोर्ट हायवे इंजिनिअरिंगमध्ये एमई किंवा एम टेक पाहिजे ठीक आहे एमई एम टेक असेल तर तुम्ही त्याला ॲप्लाय करू शकता कनिष्ठ अभियंता वाहतूक नियोजन आणि तांत्रिक सेवा कनिष्ठ अतिक्रमण निरीक्षक याच्यामध्ये दहावी पास पाहिजे एस एस सी उत्तीर्ण पाहिजे सर्वेचा कोर्स असा तो तुमचं झाला पाहिजे आणि पाच वर्ष कामाचा अनुभव पाहिजे ठीक ओके आता ए वयाचा क्राइटेरिया वय किती पाहिजे कमीत कमी अठरा आणि ओपनसाठी कमी कमी जास्तीत जास्त अडोतीस कमीत कमी अठरा ते अडोतीस आणि जर तुम कमीत कमी अठरा ते अडोतीस ओपनसाठी बाकी तुम्ही कॅटेगरीनुसार बघावरती आता आपण बघूयात पेपरचा पॅटर्न कसा असणार आहे अर्ज करण्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईलच अर्जाची फी हां ते फी एक महत्त्वाचं पॉईंट आहे आर्थिक हे इथं बघा परीक्षा शुल्क किती खुल्या प्रयोगासाठी हजार रुपये आणि कॅटेगरीसाठी आठशे रुपये ठीक आहे परीक्षा खुल परीक्षा शुल्क जास्त आहे तसं मग कॉम्पिटिशन पण कमी होईल म्हणजे फॉर्म खूपच कमी येतील हा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणजे तुम्ही जर चांगला अभ्यास केला तर तुमचं यात काम होण्याचे चान्सेस जास्त आहे कारण की आय बी पी एस एक्झाम घेत आहे आणि आय बी पी एसचा कारभार फास्ट असतो आणि त्यात जास्त गोंधळ होत नाही बाकी आता आपण एक्झाम पॅटर्न बघूयात परीक्षा कशी असणार आहे बघा आपण लिपिक लेखकबद्दल बघू कारण बाकीच्यांना तर एक्सपिरियन्स आहे एक्सपिरियन्स लागतो तर बघा मराठी आहे ट्वेंटी फाईव्ह मार्क्सला इंग्लिश ट्वेंटी फाईव्ह मार्क्सला सामान्य ज्ञान ट्वेंटी फाईव्ह मार्क्स बौद्धिक चाचणी ट्वेंटी फाईव्ह मार्क्स ठीक आहे आणि जो हा पेपर आहे तो दोन तासाचा असणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे पेपर ऑनलाईन आहे पेपर ऑनलाईन म्हणजे तुम्हाला सेंटरवरती जाऊन कम्प्युटरवरती पेपर द्यायचा आहे तो आणि मराठी व इंग्लिशमध्ये ते पेपर असणार आहे दोन्ही भाषेमध्ये असेल मराठी मराठीमध्ये असेल इंग्लिश इंग्लिशमध्ये असेल सामान्य ज्ञान मराठी इंग्लिशमध्ये आणि बौद्धिक चाचणी मराठी इंग्लिशमध्ये म्हणजे तो क्वेश्चन तुम्ही त्याच्यात बघू शकता शंभर प्रश्न दोनशे मार्क एक प्रश्न दोन मार्क तसं कनिष्ठ अभियंता जो आहे त्याच्यासाठी मराठी इंग्लिश सामान्य बौद्धिक शासन हे पंधरा पंधरा ठीक आहे पंधरा पंधरा मार्काचे पंधरा पंधरा क्वेश्चन आहे तीस मार्क आहे एका एका विषयाला तीस मार्क म्हणजे असे एकूण साठ क्वेश्चन आहे एकशे वीस मार्क आहेत आणि जे तुमचं अभियांत्रिकी विषय आहेत म्हणजे सिव्हिलचा जो टॉपिक आहे त्याचे चाळीस क्वेश्चन ऐंशी गुणांसाठी असणार आहेत ठीक आहे बाकीच्यांचं पण सिव्हिल सारखस पॅटर्न आहे ठीक आहे याचं परीक्षा केंद्र बघा कुठे आहे पुण्यात आहे औरंगाबाद अमरावती नागपूर मुंबई नवी मुंबई ठाणे अशा सात ठिकाणी हा पेपर होणार आहे म्हणजे ऑल महाराष्ट्र तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुमचं जवळचं केंद्र तुम्हाला भेटून जाईल तिथे अर्ज करण्यापूर्वी ही पी डी एफ तुम्ही नीट वाचा आणि आपण याच्यासाठी क्लासेस पण चालू करतो आहे तर क्लासेस बघा लिपिक टंकलेखकसाठी असणार आहेत म्हणजे मराठी इंग्लिश सामान्य सामान्यांचा सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीसाठी तर क्लाससाठी जर रजिस्टर करायचं असेल तर खाली फॉर्म दिला आहे तो फॉर्म फिल करा ओके हे जे कनिष्ठ अभियंता स्थापत्य वगैरे हो तुम्ही मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे जे क्लास करायचं असेल जॉईन तर खालचं फॉर्म तुम्ही फिल करा तुम्हाला डेमो लिंक वगैरे भेटून जाईल लेक्चरशी काही अडचण असेल तर खाली कमेंट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद